तर मित्रांनो, 91 स्पेशल सुपर क्लास मध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण या सुपर क्लास मध्ये अतिशय महत्त्वाचे जे काही प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील, आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. ही एकच रिक्वेस्ट आहे, कारण जे क्वेश्चन्स आपल्याला या सुपर क्लासमध्ये पाहाव्यास मिळतील ते कुठल्याही परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न असतील. त्यामुळे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगासाठी गुणकारी आहे? जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगासाठी गुणकारी फळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मधुमेह या रोगासाठी जांभूळ हे जे फळ आहे ते अत्यंत गुणकारी असलेले एक फळ बनलेले आहे. पुढचा प्रश्न, पेडगाव हे गाव खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पेडगाव हे गाव खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भीमा नदीकाठी पेडगाव हे जे गाव आहे ते एक वसलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रवरानगर येथील साखर कारखाना भारतातील कितव्या क्रमांकाचा साखर कारखाना स्थापन करण्यात आला होता? प्रवरानगर येथील साखर कारखाना हा भारतामध्ये कितव्या क्रमांकाचा साखर कारखाना स्थापन झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रवरानगर येथील जो साखर कारखाना आहे तो भारतातील प्रथम क्रमांकाचा एक साखर कारखाना स्थापन झालेला आहे. पुढचा प्रश्न, संगमनेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? संगमनेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच या ठिकाणी मालुंगी प्रवरा या दोन नदीच्या संगमावर संगमनेर हे एक ठिकाण वसलेले आहे. पुढचा प्रश्न, भिल्ल ही आदिवासी जमात अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात राहते ते सांगायचं आहे. भिल्ल ही आदिवासी जमात ही अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात राहत असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 2 योग्य राहील. भिल्ल ही जी जमात आहे ती संगमनेर आणि अकोले या दोन तालुक्यामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामध्ये राहणारी एक जमात बनलेली आहे. पुढचा प्रश्न, संगमनेर व अकोले या दोन तालुक्यात खालीलपैकी कोणती जमात राहत असते? संगमनेर व अकोले या दोन तालुक्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात राहत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महादेव कोळी व ठाकर ही जी आदिवासी जमात आहे ती संगमनेर व अकोले या दोन तालुक्यामध्ये राहणारी एक जमात बनलेली आहे. पुढचा प्रश्न, एका तासामध्ये एकूण किती हजार सेकंदाचा समावेश असतो? एका तासामध्ये एकूण किती हजार सेकंदाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 3600 एवढ्या सेकंदाचा जो समावेश आहे तो एका तासामध्ये एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, बुद्ध धम्म संघ ही तीन रत्न खालीलपैकी कोणी सांगितलेली आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो या ठिकाणी. बुद्ध धम्म संघ ही तीन रत्ने खालीलपैकी कोणी सांगितलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गौतम बुद्ध यांनी बुद्ध धम्म संघ ही एकूण तीन रत्ने सांगितलेली आहेत. पुढचा प्रश्न, ॲनी बेझंट यांनी होमरू लीगची स्थापना कोठे केली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. ॲनी बेझंट यांनी होमरू लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मद्रास या ठिकाणी डॉक्टर बेसंट यांनी होमरू लीगची एक स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिलेले होते? बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी बाबू गेनू यांनी एक आत्मबलिदान दिलेले होते. पुढचा प्रश्न, थॉट्स ऑन पाकिस्तान हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. येत असेल उत्तर तर कॉमेंट करा नक्कीच. हे एक रिक्वेस्ट आपल्या सर्वांशी आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. भारतातील त्रिपुरा या राज्यामध्ये कोणत्या फळाचे सर्वात जास्त उत्पादन केले जात असते? भारतातील त्रिपुरा या राज्य मध्ये सर्वात जास्त कोणत्या फळाचे उत्पादन केले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फणस हे जे फळ आहे या फळाचे जे उत्पादन आहे ते भारतातील त्रिपुरा या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असते. पुढचा प्रश्न, रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र या राज्याचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो ते सांगायचा आहे. रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र या राज्याचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्र या राज्याचा भारतामध्ये तिसरा क्रमांक 1 लागत असतो.
पुढचा प्रश्न, कॅल्शियम कार्बोनेट ही खालीलपैकी कशाचे एक रासायनिक नाव आहे? कॅल्शियम कार्बोनेट हे खालीलपैकी कशाचे एक रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, कॅल्शियम कार्बोनेट हे जे आहे ते चुनखडीचे एक रासायनिक नाव बनलेले आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेचे एका वर्षात किती अधिवेशने घेणे बंधनकारक ठेवलेले आहे? लोकसभेचे एका वर्षात किती अधिवेशने घेणे हे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील, लोकसभेचे एका वर्षामध्ये दोन अधिवेशने घेणे हे एकूण बंधनकारक करण्यात आलेले आहे. मित्रांनो, अनअकॅडमी हे भारतातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी सर्वांसाठी एकदम फ्रीचे क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही, आपण फ्रीचे क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण मित्रांनो, आपण जर इच्छुक असाल पेड क्लासेस घेण्यासाठी प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी, तर त्यामध्ये सर्वप्रथम ध्येय बॅच चालू आहे. ही आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. राज्यसेवेच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 1 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणखी एक अतिशय महत्त्वाची पोलीस ऑफिसरची बॅच आहे. ही आपल्याला PSIच्या मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 4 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि तसेच मित्रांनो, आणखी एक मंत्रालय ही बॅच आपल्याला ASOच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 8 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो, आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि आपल्याला कुठल्याही बॅचेसमध्ये इनरोल करायचे असेल तर या सर्व बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण जाऊन चेक करू शकता. आणि आपल्याला कुठल्याही बॅचेसमध्ये इनरोल करायचे असेल तर exam10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. पुढचा प्रश्न, विजयवाडा हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? विजयवाडा हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, विजयवाडा हे जे प्रसिद्ध शहर आहे ते कृष्णा नदीकाठी वसलेले एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारताची सर्वाधिक रेल्वे लाईन्स कोणत्या राज्यात आहेत ते सांगायचं आहे. भारतामध्ये सर्वाधिक रेल्वे लाईन्स कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे लाईनची एक बिछाणी केलेली आहे. पुढचा प्रश्न, विल्सन बंधारा असे खालीलपैकी कोणत्या धरणाला संबोधले जात असते? विल्सन बंधारा असे खालीलपैकी कोणत्या धरणास संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, विल्सन बंधारा असे भंडारदरा धरणास एक संबोधले असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी गरमसूर हा डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. गरमसूर हा डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये गरमसूर हा डोंगर एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कुपोषण हा आजार खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होत असतो? कुपोषण हा आजार खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, प्रथिनांच्या कमतरतेमुळे मानवामध्ये कुपोषण हा आजार एक निर्माण होत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी उल्फ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात देण्यात येत असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, रसायनशास्त्र, कृषी, विज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये उल्फ हा पुरस्कार एक प्रदान करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, उल्फ पुरस्कार खालीलपैकी कोणकोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? हा दुसरा प्रश्न आहे. उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणकोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, वरीलपैकी सर्वच, भौतिकशास्त्र, गणित आणि कला या सर्व या ठिकाणी क्षेत्रामध्ये उल्फ हा पुरस्कार एक प्रदान केला जात असतो. पुढचा प्रश्न, उल्फ हा पुरस्कार एकूण किती क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो? उल्फ हा पुरस्कार एकूण किती क्षेत्रामध्ये प्रदान करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, उल्फ हा जो पुरस्कार आहे तो एकूण 6 क्षेत्रामध्ये एक प्रदान करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रपती खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, रामनाथ कोविंद हे जे व्यक्ती आहेत ते सध्याचे राष्ट्रपती असणारी एक प्रसिद्ध व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या पदावर कार्यरत होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या पदावर कार्यरत झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, रामनाथ कोविंद राष्ट्रपती होण्यापूर्वी राज्यपाल या पदावर एक कार्यरत झालेले होते. पुढचा प्रश्न,
रामनाथ गोविंद हे या ठिकाणी राज्यपाल होण्यापूर्वी सॉरी रामनाथ गोविंद हे पूर्वी भारतातील कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ते सांगायचं आहे. रामनाथ गोविंद हे पूर्वी भारतातील कोणत्या राज्याचे एक राज्यपाल व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बिहार या राज्याचे पूर्वी रामनाथ गोविंद हे एक राज्यपाल असणारी व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, भारताची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. भारताची मध्यवर्ती बँक ही खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. RBI ही जी बँक आहे भारतातील मध्यवर्ती बँक एक बँक बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सूर्यमालेतील बुध ग्रहाचे एकूण किती उपग्रह आहेत. सूर्यमालेतील बुध ग्रहाला एकूण किती उपग्रह उपस्थित झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सूर्यमालेतील बुध ग्रह हा जो ग्रह आहे त्यांना एकही उपग्रह हा नाही मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील शुक्र या ग्रहाला एकूण किती उपग्रह उपलब्ध आहेत. सूर्यमालेतील शुक्र या ग्रहाला एकूण किती उपग्रह उपलब्ध झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सूर्यमालेतील शुक्र हा जो ग्रह आहे त्यांना एकही ग्रह या ठिकाणी उपस्थित झालेला नाही आहे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील मंगल ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत ते सांगायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी सूर्यमालेतील मंगल ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, सूर्यमालेतील मंगल ग्रह हा जो ग्रह आहे या ग्रहाला एकूण 2 उपग्रह एक उपस्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी फोबोस आणि डिमोजे खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे उपग्रह आहेत ते सांगायचं आहे. फोबोस आणि डिमोजे सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे एक उपग्रह बनलेले आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. फोबोस आणि डिमोजे जे 2 उपग्रह आहेत ते सूर्यमालेतील मंगल ग्रहाचे 2 उपग्रह बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता आहे ते सांगायचं आहे. सूर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सूर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह असलेला जो ग्रह आहे तो एक शनिग्रह हा एक ग्रह बनलेला आहे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील शनिग्रह या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत. सूर्यमालेतील शनिग्रह या ग्रहाला एकूण किती उपग्रह उपस्थित झालेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सूर्यमालेतील शनिग्रह हा जो ग्रह आहे या ग्रहाला एकूण 62 ग्रह एक उपस्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात उंचीवर असलेले शहर खालीलपैकी कोणते आहे. जगामध्ये सर्वात उंचीवर असलेले खालीलपैकी कोणते एक शहर आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगातील लेह हे जे शहर आहे ते जगामध्ये सर्वात उंचीवर स्थित असलेले एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, उस्मानिया विद्यापीठ हे भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. उस्मानिया विद्यापीठ हे भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील हैदराबाद हे जे शहर आहे या शहरामध्ये उस्मानिया विद्यापीठाची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, मीठ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले भारतातील राज्य कोणते आहे. मीठ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले भारतातील एक कोणते राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. भारतातील गुजरात हे जे राज्य आहे ते मीठ उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले एक भारतातील राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, हायड्रोक्लोरिक आम्ल हे शरीरामध्ये कोणत्या भागामध्ये स्थित असते. हायड्रोक्लोरिक आम्ल हे शरीरातील कोणत्या भागामध्ये स्थित झालेले असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शरीरातील जठर हा जो भाग आहे या भागामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल एक स्थित झालेले असते. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींचे विचार कोणाला न पटल्याने त्यांनी स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता ते सांगायचं आहे. या ठिकाणी महात्मा गांधी यांचे विचार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला न पटल्याने त्यांनी स्वराज्य पक्षात एक प्रवेश केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सुभाषचंद्र बोस यांना महात्मा गांधी यांचे विचार न पटल्याने त्यांनी त्यांच्या पक्षाला सोडून स्वराज्य पक्षामध्ये एक प्रवेश केलेला होता. पुढचा प्रश्न, 1924 मंडाळेच्या तुरुंगामध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती होते. 1924 मंडाळे येथील तुरुंगात खालीलपैकी कोणती व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सुभाषचंद्र बोस हे जे व्यक्ती आहेत ते 1924 मंडाळेच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी स्थित झालेले होते. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. या ठिकाणी सामान्य जनतेची चळवळ असे खालीलपैकी कोणत्या चळवळीस म्हटले जात असते. सामान्य जनतेची चळवळ असे खालीलपैकी कोणत्या चळवळीस संबोधले जात असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. असहकार चळवळ असे सामान्य जनतेच्या चळवळीस एक संबोधले जात असते.
तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर ही नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे, आणि त्यामुळे आपल्याला एक सुपर क्लासला लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो 91 स्पेशल सुपर क्लासमध्ये.